चांदा क्लब मैदान पर वंचित समाज राजकीय हक परिषद संपन्न हुई। इस परिषद में एडवोकेट बाला साहब अम्बेडकर ने टिप्पणी की। राजकीय सत्ता के लिए कांग्रेस ने हमेशा ही बहुजन समाज का इस्तेमाल किया है, वही भाजपा सरकार कर रही होकर भाजपा ने भी पिछले 4.5 वर्ष में बहुजन समाज की दिशा भूलकर सत्ता के लिए इस्तेमाल करा लेने की टिप्पणी भारी बमसा के राष्ट्रीय अध्यक्ष तथा वंचित बहुजन समाज आघाड़ी के संस्थापक एडवोकेट प्रकाश उर्फ बाला साहेब अम्बेडकर ने चंद्रपुर में मंगलवार को की। यहाँ के चांदा क्लब मैदान पर आयोजित वंचित समाज राजकीय हक एल्गार परिषद में वे बोल रहे थे। दौरान इस समय उन्होंने चंद्रपुर और लोकसभा मतदार संघ के लिए एडवोकेट राजेंद्र महाडोड़े इनकी उम्मीदवारी घोषित की। कार्यक्रम में एडवोकेट राजेंद्र महाडोड़े, पूर्व न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, पूर्व मंत्री रमेश कुमार गजबे, कुशल मेश्राम, संजय हिडाऊ, जयदीप खोबरागड़े, रामराव चौहान, राजेंद्र घाटे, नाना लोखंडे, अमोल गोरनुले, प्रवीण पेटकर, डी के बापू माड़ी, नानाजी आदे, मनोज अम्बेडकर, श्री नाने, श्री कोहड़े, शकील पटेल, इरफान शेख आदि उपस्थित थे। हमारा धर्म को विरोध नहीं, लेकिन राजकीय पक्ष को धर्म होना चाहिए, यह हम नहीं मानते। राजकीय धर्म के नाम पर राजकारण किया जा रहा है, धर्म के नाम पर लोगों की दिशा भूल की जा रही है, जिससे जनता ने अब सतर्क होने का समय आया है। इस समय वंचित समाज के नागरिकों की बड़ी संख्या में उपस्थिति थी। शेवटी एक मन केलं हे असताना फार चांगलं आहे। हा जो हमला आहे तो पाकिस्तानच्या विरोधातला हमला नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या। सरकारला आम्ही असताना याही अगोदर म्हणत होतो की नॉन स्टेट ऍक्टर म्हणून असं असताना एक क्लिअर की स्वतःला राज्य म्हणतो, राज्यकर्ता म्हणतो, पण त्याच्या सीमा नाही। जसं आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्याला सीमा आहे, पण हा जो टेररिस्ट आहे पाकिस्तानच्या धर्तीवरनं काम करतोय त्याला सीमा नाही। तो फक्त पाकिस्तानच्या भूमीचा असणारा वापर करतो आणि म्हणून प्रत्येक राज्यावरती असणारी ही जबाबदारी असते, प्रत्येक देशावरती ही जबाबदारी असते की त्यांनी आपल्या देशाची भूमी दुसऱ्या देशाला त्रास देण्यासाठी वापरू नये। आपल्या देशाची असणारी भूमी जी आहे ती दुसऱ्या देशाला त्रास देण्यासाठी वापरू नये, त्यांनी असणारं त्याच्यावरती नियंत्रण करावं। आणि त्याला जर नियंत्रण करता येत नसेल तर ज्या देशाला त्रास दिला जातो त्या देशाला जो त्रास देतोय त्याच्यावरती ऍक्शन घेण्याचा अधिकार आहे। आज या सरकारने हे ऍक्शन घेतलं त्याच्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद या ठिकाणी मानतो। जो काही तमाशा नंतर त्याच्यानंतर चाललाय त्याची मी असावी निंदा। एक राष्ट्र, एक जबाबदार राष्ट्र म्हणून आपण असं जगायला शिकलो। दुर्दैवाने इथला पंतप्रधान काय आणि बीजेपी काय आणि आरएसएस काय शिकलेली माणसं आहेत, पण मला असताना सगळ्यात बेअक्कल माणसं दिसायला लागली त्याची बस। मी बेअक्कली अशासाठी म्हणतोय की हा जो नॉन स्टेट प्लेअर आहे या नॉन स्टेट प्लेअरनी तुमच्यावरती अनेक वेळा अटॅक केला। तुम्ही एकदाच अटॅक केला आणि नाचायला लागला। याच्या नाचण्यासारखा आनंद काय?
म्हणजे लहानपणांच्या असणाऱ्या मारामारीमध्ये असणारे एखाद दुसऱ्याला मारलं की त्या असं म्हणतो नाही बघ मी त्याला आता मारलं आणि म्हणतो आनंद व्यक्त. प्रश्न तो पुन्हा हमला करणार नाही याचा. तो नॉन स्टेट ऍक्टर पुन्हा हमला करणार नाही याचा आहे. पाकिस्तानी सरकार जर कारवाई करत नसेल तर या सरकारला कारवाई करण्याचा अधिकार आहे हे लक्षात घ्या. आम्ही बीजेपीला असताना विचारतो, पंतप्रधानांना विचारतो, आरएसएसला विचारतो की तुमचा ब्लूप्रिंट काय हे तर आम्हाला सांगा. 200 किलोचा आरडीएक्स येत कस? ज्या ट्रकला हमल्यापासून वाचण्यासाठी जे जेरबंद केलेलं असतं ते जेरबंद केलेलं नाही. तो जो टेररिस्ट असतो तो हीच ट्रक कशी ओळखतो? शत्रू जसा बाहेरचा आहे तसा शत्रू आतमध्ये सुद्धा हे लक्षात. आणि म्हणून आम्ही असणारा एक बॉम्ब टाकला त्यांनी 2000 केजीचा आरडीएक्स टाकलं तर आम्ही 1000 केजीचा आरडीएक्स टाकणं हे फुशारक्या बांधण्यासाठी ठीक आहे पण देशाची असणारी स्थिती सुधारण्यासाठी नाही हे आपण असणारं लक्षात घ्या.